येस ठीक आहे चला आपण स्टार्ट करूया या असणाऱ्या क्वेश्चन सिरीज अंतर्गत आपण करंट अफेअर्सचे पंधरा क्वेश्चन्स आणि पॉलिटीचे असणारे पंधरा क्वेश्चन्स जे आपल्याला राज्यसेवेच्या असणाऱ्या प्रीच अँगलनं पाहिजे आहेत आणि प्रत्यक्षात या असणाऱ्या क्वेश्चनला जसं आपण मंथ वाईज करंट अफेअरच्या असणारे पंचवीस पंचवीस क्वेश्चन्स पाहतो त्यासोबतच याला थोडंसं काय करायचं त्याच्यामध्ये समअप करायचं म्हणजे हे पंधरा टॉपिक एक्स्ट्रा त्याच्यामध्ये ऍड करायचे आपल्याला हे इथं लक्षात घ्यायचं आणि पॉलिटीचा असणारा एक डिफरंट अस्पेक्ट काय आहे एक डिफरंट अँगल काय आहे आणि त्याच्या अंतर्गत असणारे हे पंधरा टॉपिक मी का पिक केले त्याचाही अँगल मी तुम्हाला त्याच्यासोबत सांगण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे मग सगळ्यात पहिल्यांदा आपण डिस्कस करूया करंटच्या असणाऱ्या पंधरा क्वेश्चनला आणि त्यानंतर जाऊया आपण पॉलिटीच्या असणाऱ्या पंधरा क्वेश्चनकडे या नंबर फिफ्टी वन येतोय फिफ्टी वन पासून सिक्स्टी फाईव्ह पर्यंत आपल्याला करंटच्या क्वेश्चन्स पाहिजे क्वेश्चन नंबर फिफ्टी वन काय पा खालील विधाने विचारात घ्या आणि हा क्वेश्चन आहे कॉप ट्वेंटी एट वरती म्हणजे हा कॉन्फरन्स ऑफ पार्टीचा उल्लेख येतोय जी आजची सुरुवात एकोणीसशे ब्याण्णव च्या माध्यमातून सुरू झालेली होती पर्यावरणाच्या संरक्षणाच्या अनुषंगाने हे स्टार्ट झालेलं होतं हा कॉप ट्वेंटी एट च प्राथमिक लक्ष्य दोन हजार पंधरा मध्ये स्वीकारलेल्या पॅरिस कराराची अंमलबजावणी करणं आहे का असं पहिलं विधान त्या ठिकाणी आपल्याला दिसतं लक्षात घ्यायचं जेव्हा जेव्हा कॉपचा उल्लेख येतो कॉन्फरन्स ऑफ पार्टीचा रेफरन्स येतो ना तेव्हा लक्षात घ्यायचं की या असणाऱ्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीज मध्ये इंडियन परस्पेक्टिव काय जोडला जातोय का, जो जातो का। आणि याच्यामध्ये महत्वपूर्ण असणाऱ्या कॉपचे कोणकोणते मुद्दे माहिती असावेत आपल्याला तर किमान दोन पहिले सुरुवातीच्या कालखंडातल्या असणाऱ्या गोष्टी माहिती असाव्या जो म्हणजेच कुठला असेल या ठिकाणी तर एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये झालेला असणारा क्योटो जपान मधला असणारा हा कॉप थ्रीचा उल्लेख याच्यामध्ये लक्षात ठेवायचा जिथं आपल्याला काय दिसत की प्रत्यक्षात या ठिकाणी क्योटो प्रोटोकॉल इथं रिलीज होताना दिसतो म्हणजे एक असे हायलाइटेड असणारे पॉइंट आहेत जे काय करतायत जे खूप मोठ्या पद्धतीनं प्रमोट करतात या असणाऱ्या एन्व्हायरमेंटल अस्पेक्टला तर तो होता क्योटो प्रोटोकॉल जापान अंतर्गत एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये झालेला हा कॉप थ्रीचा असणारा रेफरन्स आणि हे जे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज आहेत यापैकी एखादा असणारा कॉन्फरन्स भारतामध्ये भरलं होतं का तर त्याचाही मुद्दा लक्षात घ्यायचा की आपल्या भारतामध्ये भरलेला होता तो म्हणजेच कुठला होता या ठिकाणी तर कॉप एट हा आपल्या भारतामध्ये भरला होता दोन हजार चा कालखंड आहे न्यू दिल्लीच्या अंतर्गत आपल्याला हा भरताना दिसतो आणि या ठिकाणी एक मुद्दा लक्षात ठेवायचा भारतासाठी तो म्हणजेच कुठला असेल इथं तर तो असेल डेली डिक्लरेशन आता हा डेली डिक्लेरेशन तुम्ही कुठं ऐकलं असेल तर दोन हजार तेवीस मध्ये जी ट्वेंटीची समिट झाली आणि त्याला होस्ट केलं भारतानं त्याच्यामध्ये सुद्धा डेली डिक्लेरेशन आहे पण त्याच्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलशी संबंधित असणारे गोल अचीव करतोय आपण आणि या डेल्ली मध्ये जे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत का त्या डेव्हलपिंग कंट्रीजना डेव्हलप्ड कंट्रीजने म्हणजे पुअर कंट्रीजला अंडर डेव्हलपिंग कंट्रीजला जे विकसित झालेले देश आहेत का त्यांनी फंडिंग देणं अपेक्षित आहे असा असणारा इनिशिएटिव्ह लॉन्च झाला होता जेव्हा हा असणारा समिट आपल्याला भारतामध्ये होताना दिसला होता त्यानंतर दोन हजार एकवीसचा उल्लेख केला तर आपल्या सर्वांना माहित असेल की कॉप ट्वेंटी सिक्स ग्लासगो युके अंतर्गत झालेला त्याच्या अंतर्गत जो कार्बनचा असणार नेट झिरो कार्बन इमिशनचं टार्गेट सेट झालेलं होतं त्यानंतरचा हा रेफरन्स त्या ठिकाणी आपल्याला पुढे येताना दिसतो तो म्हणजे कुठं असेल त्या ठिकाणी तर इजिप्तच्या अंतर्गत आणि आता नंतर येताना दिसतोय आपल्याला दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने कॉप ट्वेंटी एटचा रेफरन्स पाहिला तर हा झालेला आहे कुठं तर हिथं झालेला आहे तो यु एई दुबई अंतर्गत आपल्याला हा कम्प्लीट होताना दिसतोय आणि याच्यामध्ये पॅरिस कराराच्या अंमलबजावणीचा मेन टार्गेटेबल पॉईंट होता का तर यस होता विधान एक बरोबर आहे पुढं या कराराचं उद्दिष्ट आहे की जागतिक तापमान वाढ पूर्व औद्योगिक पातळीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअस पेक्षा कमी असतो शक्यतो एक पॉईंट पाच अंश सेल्सिअस पर्यंत मर्यादित करणं हे टार्गेट आहे हा पहिलं टार्गेट तर एक पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस मेंटेन करणं आणि खूप एक्स्ट्रीम झालं तर ते दोन डिग्रीच्या आतमध्येच राहावं यासाठी जे असणारे प्रामाणिक प्रयत्न करावं हा संदर्भ याच्यामध्ये मांडला जातोय का तर येस लक्षात घ्यायचा विधान दोन याच्यामध्ये बरोबर आहे आणि ही उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने प्रगतीचं मूल्यांकन करणे राष्ट्रीय हवामान कृती योजनांचं पुनरावलोकन करणे आणि भविष्यातील वचनबद्धतेसाठी महत्वाकांक्षा वाढवणे यावर चर्चा झाली का इथं आणि भविष्यामध्ये होईल का चर्चा तर यस भविष्यामध्ये सुद्धा या मुद्द्यावरती चर्चा होताना आपल्याला पाहता येईल म्हणून सर्व विधाने बरोबर आहेत ऑप्शन नंबर चार या ठिकाणी आपल्याला बरोबर असणार आणि याच्यामध्येच लक्षात ठेवायचं की दोन हजार पन्नास पर्यंत याच कॉप ट्वेंटी मध्ये टार्गेट ठेवले आहे की दोन हजार पन्नास पर्यंत फॉसिल फ्युअल आहे का त्याचं यूज पूर्णतः मिनिमाइज करण्याचं असणार टार्गेट याच्यामध्ये असेल आणि सोबतच बघितलं या ठिकाणी तर कशावरती जास्त बोललं जातं या ठिकाणी तर इथं वरती बोललं जातं म्हणजे कार्बन इमिशनच्या अनुषंगाने स्टॉकटेक फंड तयार करायचा आणि तो फंड जे डेव्हलपिंग अंडर डेव्हलप्ड कंट्रीज आहेत का त्यांना त्याच्या माध्यमातून कार्बन एमिशनच्या असणाऱ्या टार्गेट पर्यंत अचीव करण्यासाठी मदत करायची हा एक रेफरन्स सोबत बोलला जातोय हेही आपल्याला लक्षात ठेवून अपेक्षित असेल क्वेश्चन नंबर एक्कावन्नचं उत्तर असणारे या ठिकाणी ऑप्शन नंबर चारचा रेफरन्स इथे घ्यायचा ठीक आहे त्यानंतर चर्चेमध्ये आहे तो म्हणजे कुठला असेल या ठिकाणी तर कृष्णावी संगीता नीर जनम काय लक्षात घ्यायचं कृष्णावेणी नी संगीता नीर जनम याचा उल्लेख काय केला इथं केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी कृष्णवेणी संगीता हे हेचं उद्घाटन कोणत्या राज्यात केलं असा एक कॉमन कॉमन असणारा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला मग तो कर्नाटकात केलाय तामिळनाडूत केलाय आंध्र प्रदेशात केलाय का तो महाराष्ट्रामध्ये करण्यात आलाय तर लक्षात ठेवायचं या गोष्टीचा संदर्भ आणला तर या ठिकाणी तेलगू कल्चर प्लस काय करायचं या ठिकाणी तर इंटरनॅशनल कल्चर क्विस्ट किंवा जे काही ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांच्यामध्ये या असणाऱ्या कल्चरल ऍक्टिव्हिटीज ला ट्रेड करण्यासाठी विजयवाडा या ठिकाणी याचं उद्घाटन झालं आणि ते कुणी उद्घाटन केलं केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेलं आहे म्हणजे कोणत्या राज्याचा उल्लेख येतोय आंध्र प्रदेश या असणाऱ्या राज्याचा उल्लेख या ठिकाणी येतोय आणि याच्यामध्ये काय करायचंय ग्लोबल लेवलला या असणाऱ्या ट्रॅडिशनला स्प्रेड करत असताना क्लासिकल म्युझिकचा आणि क्लासिकल असपेक्टचा असणारा म्हणजे शास्त्र सुद्धा असणाऱ्या संगीताचा शास्त्र सुद्धा असणाऱ्या संस्कृतीचा असणारा जास्तीत जास्त प्रसार करायचा आहे हा मेन अजेंडा याच्यामध्ये येतोय हेही याच्यासोबत लक्षात ठेवायचं आहे मग काय असेल केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी कृष्णवेणी संगीता निरजनम याचं उद्घाटन कोणत्या राज्यात केलेलं आहे तर तो आहे राज्य आंध्र प्रदेश तेलुगू कल्चर क्लासिकल कल्चरला ग्लोबलायझेशनच्या भूमिकेतून आपल्याला इथं प्रेझेंट करताना दिसायचंय बघायचंय आपल्याला हे मुद्दे लक्षात ठेवून अपेक्षित असणार आहे ठीक आहे आता पुढचा मुद्दा येतोय नमो ड्रोन दीदी उपक्रमाचा प्राथमिक फोकस काय आहे आता लक्षात घ्या हा मुद्दा चर्चेमध्ये येतोय कुठला नमो ड्रोन दीदीचा असणारा रेफरन्स याच्यामध्ये येतोय हा जर पाठ बघितला तर यासाठीची असणारी मेन इनिशिएटिव्ह घेण्यात आलं दोन हजार तेवीसच्या बजेटच्या अनुषंगाने काय मुद्दा येतो या ठिकाणी तर नमो ड्रोन दिदीचा असणारा उल्लेख काय असेल इथं तर जवळपास बाराशे एकसष्ट कोटीची असणारी रक्कम इन्व्हेस्ट करायची आहे आणि तो मुद्दा येतो सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे महिलांच्या इनिशिएटिव्हनं स्टार्ट झालेले हे ज्या काही असणारे स्वयं सहायता गट आहेत का त्यांना प्रमोट करायचंय आणि त्यांना काय करायचंय ड्रोनची सुविधा त्यांच्या असणाऱ्या सहायतेसाठी उपलब्ध करून द्यायचे आणि याच्यामध्ये पहिलं टार्गेट काय असेल तर या दोन हजार ते, तेवीस चोवीस या एका वर्षासाठी काय करणं अपेक्षित या ठिकाणी तर पाचशे असणारे जे काही ड्रोन आहेत का हे ड्रोन जे फर्टिलायझर असणारे जे काही कंपनी आहेत का त्या असणाऱ्या फर्टिलायझर कंपन्यांच्या असणाऱ्या सोबत मिळून या असणाऱ्या पाचशे ड्रोन्सला तयार करायचे म्हणजे याच्यामध्ये मूळ इनिशिएटिव्ह किती असणार आहे त्या ठिकाणी तर जवळपास याचा मूळ संदर्भ येतोय पंधरा हजार ड्रोनचा आणि या पंधरा हजार ड्रोनच्या अंतर्गत पहिला टार्गेट किती आहे तर तो आहे पाचशे ड्रोन निर्मितीची त्यासाठी फर्टिलायझर कंपन्यांच्या माध्यमातून पहिल्या एका वर्षाचा टार्गेट अचीव करायचंय आणि त्यानंतर दोन हजार चोवीस पंचवीस आणि दोन हजार पंचवीस सव्वीस या दोन वर्षांसाठी काय करायचे राहिलेले चौदा हजार पाचशे ड्रोन्स तयार करण्याचा असणारा प्रबंध त्या ठिकाणी केला जाणार आहे आणि त्यासाठी कोणाची असणारी मदत पूर्ण केली जाणार आहे सेल्फ हेल्प ग्रुपची मदत पूर्ण केली जाणार आहे मग लक्षात घ्यायचं नमो ड्रोन दिदीचा उल्लेख केला तर तुम्ही कशासाठी मूळ मुद्दा असेल याचा तर कौशल्य विकासाद्वारे आर्थिक सक्षमीकरण असेल का नाही ग्रामीण समुदायांसाठी आरोग्य सेवा समर्थन आहे का नाही महिला सहायता गटांचं सक्षमीकरण आहे का तर यस आणि महिलांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान करतो का हा इथं तर नाही हे इथं लक्षात ठेवणं आपल्याला अपेक्षित असणार आहे म्हणजे लक्षात घ्यायचं क्वेश्चन नंबर त्रेपन्नचं उत्तर असेल ऑप्शन नंबर तीनचा उल्लेख याच्यामध्ये आपल्याला करायचं ठीक आहे त्यानंतर स्पेस इंडस्ट्रीमध्ये प्रायव्हेटायझेशनचा मुद्दा वाढतोय आणि आपल्या भारतीय व्यवस्थेअंतर्गत पाहिलं तर आपल्याला काय करायचं आहे तर कमर्शियलाइज स्पेस इंडस्ट्री रन करायचे आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पाहिला तर आपण बघतो तो म्हणजे कायरूट कायरूट एरोस्पेस आणि कोण वन वेब इंडिया हे दोन महत्वपूर्ण असणाऱ्या कंपन्या आहेत ज्या या इनिशिएटिव्ह मध्ये महत्वपूर्ण रोल परफॉर्म करत त्याच्याशी संबंधित एक क्वेश्चन आहे आणि हा जर बघितला आपण वन वेब इंडियाचा उल्लेख केला तर ही युके बेस्ड कंपनी आहे पण त्याचा असणार एक सब डिव्हिजनल असणार सेंटर आपल्या भारतामध्ये ओपन होतंय त्या वन वेब इंडियाच्या अनुषंगाने तर तोच उल्लेख आपण याच्यामध्ये करतोय काय क्वेश्चन आहे पहा भारतातील व्यावसायिक उपग्रह ब्रॉडबँड सेवा सुरू करण्यासाठी भारताच्या अंतराळ नियामक इन स्पेस म्हणजेच काय असेल इंडिया स्पेस रेग्युलेटरी इन स्पेसचा असणारा उल्लेख याच्यामध्ये येतोय कडून मान्यता मिळवणारी पहिली कोणती संस्था प्राप्त म्हणजे बनलेली आहे मग कोणता उल्लेख करायचा तर लक्षात घ्यायचं वन वेब इंडिया लक्षात घ्या जिथं जिथं तुम्हाला शब्द दिसेल व्यावसायिकीकरणाचा उल्लेख उपग्रहाच्या अंतर्गत तुम्ही आता सुद्धा ऐकलं सुद्धा असेल की रिसेंटली पाकिस्तान सुद्धा या असणाऱ्या सॅटेलाइटच्या असणाऱ्या झोन मध्ये एकत्र येतोय आता तो काय करतोय तर तो या असणाऱ्या टँक सिक्स या असणाऱ्या चायनीज सॅटेलाइटच्या असणाऱ्या प्रोजेक्टच्या अंतर्गत स्वतःच असणार एक सॅटेलाइट त्या ठिकाणी आता हे मुळात चायनाचं सॅटेलाइट आहे फक्त पाकिस्तानचं नाव आहे आणि ते या मून वरती जाऊन प्रत्यक्षात साऊथ पोलवरती असणारे तिथले पुरावे म्हणजे खडक आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय म्हणून सॅटेलाइटशी संबंधित स्पेस इंडस्ट्री संबंधित मुद्दे खूप जास्त चर्चेमध्ये आहेत जसं तुम्ही सर्वांनी ऐकलं सुद्धा असेल निसार म्हणजे याच्यामध्ये आपल्याला नासा आणि इस्रो सुद्धा इथे एकत्र येताना दिसत आहेत त्याच्यामुळे याच्याशी संबंधित क्वेश्चन्स खूप जास्त येतात मग हे काय आहे सिस्टीम कशा पद्धतीनं रडार सिस्टीम आपल्याला डेव्हलप करायची आहे त्यामध्ये स्पेस इंडस्ट्री कशी बिल्ट होत जाणार आहे आणि त्यासोबत बघितलं आपण तर फॅल्कन नाईनच्या माध्यमातून येलेला जो इलान मस्त असणारा स्पेस एक्स आहे का तोही खूप महत्वपूर्ण असणारे सॅटेलाइट लाँच करतोय आणि हे लॉन्च करत असताना त्याचा मेन टार्गेट कुठला होता या ठिकाणी तर स्टार्लिंगच्या अनुषंगाने त्याला काय करायचं तो ऑप्शनमध्ये पण आहे पहा स्टार्लिंग त्याला इंटरनेट सेवा प्रोवाईड करायचंय बरं एवढंच नाही तर अमेझॉन न सुद्धा काय केलं तर त्याच असणाऱ्या इंटरनेटला ऍक्सेस करण्यासाठी सुद्धा सॅटेलाइट लाँच करताना दिसतोय आपल्याला मग असे मुद्दे चर्चेमध्ये आहेत म्हणून स्पेस इंडस्ट्रीशी संबंधित असणारे क्वेश्चन्सवरती आपल्याला फोकस करणं अपेक्षित असणार आहे क्वेश्चन नंबर चोपन्नचं उत्तर असेल ऑप्शन नंबर चा उल्लेख ठीक आहे त्यानंतर चर्चेमध्ये आहे जागतिक वारसा सप्ताह दोन हजार तेवीस केव्हा साजरा करण्यात आला लक्षात घ्यायचं ज्या ज्या वेळेस वीक सेलिब्रेट होतात का त्याच्या वेळेस आयोग स्पेसिफिकली क्वेश्चन करतो म्हणून डायरेक्टली क्वेश्चन केला इथं जागतिक वारसा सप्ताहाचा संदर्भ का लक्षात घ्यायचं एकोणीसशे बहात्तर मध्ये जेवढे काही असणारे हेरिटेज साईट आहेत का त्या हेरिटेज साईटला सिक्युअर करण्यासाठी काय करण्यात आलेलं आहे तर एक असणारा कायदा म्हणजे एमओयू साइन होताना दिसतो आपल्याला एकोणीसशे बहात्तर ला आणि त्याच एकोणीसशे बहात्तरच्या असणाऱ्या व्यवस्थेला पन्नास वर्ष पूर्ण झाले आणि हे पन्नास वर्ष पूर्ण झाले कधी दोन हजार बावीस ला आणि त्या पूर्ततेच्या नंतरच्या वर्षामध्ये दोन हजार तेवीस ला पहिल्यांदाच काय केलं जातोय तर हा असणारा सप्ताह सेलिब्रेट होताना दिसतोय आणि तो सप्ताह आहे कोणता तर तो आहे एकोणीस ते पंचवीस नोव्हेंबरच्या दरम्यान म्हणजे ते काय करायचे एकोणीसशे बहात्तरच्या या असणाऱ्या हेरिटेज साईटच्या असणाऱ्या म्हणजे कल्चरल हेरिटेज साईट असतील मिक्स्ड हेरिटेज साईट असतील यांना प्रमोट करण्याच्या उद्देशानं हा असणारा वीक सेलिब्रेट केला जातोय लक्षात ठेवायचं वीकचा उल्लेख केला तर एकोणीस ते पंचवीस नोव्हेंबरचा उल्लेख याच्यामध्ये आपल्याला करणं अपेक्षित असणार आहे ठीक आहे नंतर येतोय कुठला महत्वपूर्ण मुद्दा प्रसादम खूप चर्चेमध्ये होता खूप जास्त गाजला स्ट्रीट फूड साठीचा असणारा मुद्दा याच्यामध्ये येतोय जसं आपण त्या ठिकाणी संविधी या स्कीमचा उल्लेख पाहिला आपण तसाच एक मुद्दा या ठिकाणी येतोय केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर यांच्या हस्ते देशातील पहिली हायजेनिक फूड स्ट्रीट प्रसादम हे कोणत्या भारतीय शहरात सुरू होताना दिसते मग ती इंदूरमध्ये होते उज्जैनमध्ये होते भोपाळमध्ये होते का ती मध्ये होते तर आपल्याला सगळ्यांना माहित असेल की हा असणारा जो काय प्रसादम आहे आणि हा पहिला हायजेनिक फूड स्ट्रीट आहे तर तो कुठं होतोय तर तो उज्जैन अंतर्गत या ठिकाणी होताना दिसतोय तर काय लक्षात घ्यायचं बघा आपल्याला या असणाऱ्या उज्जैन मध्ये म्हणजेच या ठिकाणी आपल्या मध्य प्रदेशच्या अनुषंगाने एक महत्वपूर्ण मुद्दा येतोय तो म्हणजे कुठल्या असणाऱ्या टेम्पलच्या बाबतीमध्ये तर महाकालेश्वर टेम्पल जो आहे का या महाकालेश्वर टेम्पलच्या अंतर्गत डेली बेसिसवरती किती डेवटीस त्या ठिकाणी विजिटिंगसाठी विज़्ट येतात तर एक ते दीड लाख असणारे भक्त या ठिकाणी या असणाऱ्या मंदिराच्या दर्शनाच्या अनुषंगाने येत असतात मग त्यांना एक थोडस हायजेनिक फूड द्यावं यासाठीचा असणारा हा प्रसादम तयार केला आणि हा प्रसादम तयार करत असताना मेन मुद्दा याच्यामध्ये काय आहे तर या असणाऱ्या टेम्पलच्या साईडच्या असणाऱ्या सुरुवातीला एकोणीस शॉपला टार्गेट केलेला आहे आणि या एकोणीस शॉपला प्रत्यक्षात काय करायचंय प्रत्येक एका शॉपसाठी सुरुवातीचं असणारा बजेट म्हणून किती रक्कम दिली जाणार आहे गव्हर्नमेंट गवर्नमेंटकडनं तर एक कोटीची रक्कम दिली जाणार आहे त्या असणाऱ्या स्ट्रीट फूडला एक प्रकारे डेव्हलप करण्यासाठी त्याला हायजीन मध्ये आणण्यासाठी या असणाऱ्या रकमेचा वापर केला जाणार आहे आणि मग लक्षात घ्यायचं कुणी लॉन्च केले ते आणि तो नॅशनल हेल्थ मिशनच्या अंतर्गत लॉन्च केलेला आहे हे पण लक्षात ठेवायचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांच्या हस्ते असणारा हा पहिला हायजीन फूड स्ट्रीट प्रसादम हा इथं मध्य प्रदेश उज्जैन मध्ये आपल्याला या ठिकाणी लॉन्च होताना दिसतोय तोही मुद्दा इथं लक्षात ठीक आहे त्यानंतर चर्चेमध्ये येतोय बघा कुठला भारतीय नौदलाने अलीकडेच विकत घेतलेल्या पहिल्या स्वदेशी मध्यम उंची लॉंग एन्ड्युरन्स म्हणजे काय मेडियम अल्टिट्यूड लॉन्ग एंड्युरन्स त्याला मेल म्हणतात त्या ड्रोनचं नाव काय आहे आता इथं पहिला स्वदेशी इंडिजिनियस जरी म्हणत असो तर याच्यामध्ये असणारा वाटा भारताचा फक्त किती टक्के आहे सत्तर टक्के आहे हे लक्षात ठेवायचं ठीक आहे आणि याच्या अनुषंगाने पाहिलं तर कोण येतो स्काय गार्डियन आहे का काय उठ म्हणतो या ठिकाणी आपल्याला मेल ड्रोनचा उल्लेख मेल ड्रोन म्हणजे काय मेडियम अल्टिट्यूड लॉंग एन्ड्युरन्स ड्रोनचा उल्लेख याच्यामध्ये येतोय तर कोणता येतो स्काय गार्डियन आहे दृष्टी टेन स्टार लाइनर आहे फाल्कन आय आहे का एरो हॉक आहे तर लक्षात घ्यायचं तो आहे दृष्टी टेन स्टार लाइनरचा उल्लेख याच्यामध्ये येतो आणि हा कधी लॉन्च होताना दिसलेला आहे तर हा दहा जानेवारी दोन हजार चोवीस ला हा या ठिकाणी पूर्णतः लॉन्च होतोय जो कशासाठी काम करेल इंडियन नेव्हीसाठी आपल्याला काम करताना दिसणार आहे का आत्ता रिसेंटली डीआरडीओ वेगवेगळ्या प्रकारचे असणारे टॉर्पिडोज टेस्ट करतोय त्यासोबतच वेगवेगळे असणारे मिसाईल टेस्ट होत आहेत त्यासोबतच या पद्धतीच्या असणाऱ्या ड्रोन सिस्टीमला सुद्धा टेस्ट करणं गरजेचं आहे कारण आपलं टार्गेट जे आहे ना फाईव्ह बिलियन अमेरिकन डॉलर आपल्याला निर्माण करायचंय डिफेन्स इंडस्ट्रीच्या अंतर्गत त्यामुळं अशा असणाऱ्या मुद्द्यांना प्रमोट करून त्याच्यातून जास्तीत जास्त प्रोडक्शन तयार होणं अपेक्षित आहे त्या अनुषंगाने कारण इंडिजिनस तयार केलं आणि तो जर सक्सेसफुल टेस्ट झाला तर वेगवेगळे देश त्याची मागणी करतात त्यामुळे आपल्याला आप याच्याकडे लक्ष देणं अपेक्षित असणारे उत्तर असेल या ठिकाणी कोणतं सत्तावन्न नंबर क्वेश्चनचं या ठिकाणी ऑप्शन नंबर दोनचा उल्लेख याच्यामध्ये येतो ठीक आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर अठ्ठावन्न चर्चेमध्ये आहे म्हणून त्या ठिकाणी घेतलेला आहे काय क्वेश्चन पहा खाली विधाने लक्षात घेऊन योग्य विधान विधाने निवडा ठीक आहे पहा अनाहत सिंग अतिशय महत्वपूर्ण असणारे खेळाडू त्या असणाऱ्या लेडीचं नाव का महत्वपूर्ण आहे कारण आपल्या एज ग्रुपच्या अनुषंगाने पाहिलं तर अंडर थर्टीन अंडर फिफ्टीन अंडर सेव्हनटीन अंडर नाईन अशा असणाऱ्या स्पोर्ट इव्हेंटमध्ये आपल्याला चॅम्पियनशिप त्या ठिकाणी प्राप्त करून देणाऱ्या या मुलीचं नाव इथं लक्षात ठेवायचं ज्यांचा जन्म दिल्लीमध्ये झालेला होता त्या म्हणजेच कोण तर अनाहत सिंग लक्षात घ्यायचं वयाच्या अठराव्या वर्षी सिनियर नॅशनल स्क्वॉश चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस मध्ये तन्वी विरुद्ध अंतिम फेरीमध्ये विजय मिळून दुसरी सर्वात दुसरी दुसरी सर्वात तरुण विजेतेपद मिळवून इतिहास रचला का अरे वर्ष अठरा नाही तर वयवर्ष पंधराचा उल्लेख या ठिकाणी येतोय म्हणून इथं त्या ठिकाणी उत्तर विधान चुकीचे आहे पण इथं काय लक्षात घ्यायचं नॅशनल स्क्वॅश या अनुषंगाने असणारा हा पाठ याच्यामध्ये येतोय नॅशनल स्क्वॅश चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस मध्ये कोणाविरुद्ध तन्वी खन्ना विरुद्ध या ठिकाणी अंतिम लढत जिंकली त्यांनी गोल्ड मेडल घेतलेलं आहे पण या अनुषंगाने पाहिलं तर ते अठराव्या वर्षी नाही तर पंधराव्या वर्षी विधान दोन वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी दोन हजार बावीसच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणारा सर्वात तरुण धावपट्टू म्हणून त्यांनी इतिहास रचला का तर यस हो आणि सेव्हन्टी नाईन क्रमांकाचं असणार हे ऍडिशन असल्या कारणानं हा मुद्दा चर्चेमध्ये राहणारच आहे हाय पार्ट लक्षात घ्यायचं तेव्हा नाईन नंबर चा उल्लेख केला तर तो दोन हजार तेवीस च्या एशियन गेम्स उल्लेख याच्यामध्ये करतो आपण पण इथं वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी दोन हजार तेवीस च्या बावीस च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करून इतिहास रचला का तर हो इतिहास रचलेला आहे विधान दोन बरोबर आहे पुढं तिने केवळ प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केलं नाही तर दोन हजार तेवीस च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तांगी कांस्य आणि मिश्र दुहेरी कांस्य पदक मिळून भारताच्या पदतालिकेत योगदान दिल का तर हो हे पण योगदान दिलेलं आहे त्यामुळे विधान तीन सुद्धा बरोबर आहे म्हणजेच काय असेल फक्त ऑप्शन नंबर दोन अवगळता सर्व विधाने बरोबर आहे कोणाचं नावाचा उल्लेख करतोय आपण इथं सिंग यांच्या नावाचा उल्लेख करतोय महत्वपूर्ण ऍथलेट आहेत त्या अनुषंगाने त्यांच्या असं रेकॉर्ड चर्चेमध्ये येत राहतात म्हणून आपल्याला हा पार्ट इथं लक्षात घेणं गरजेचं आहे अंडर सेवन्टीन मध्ये एशियन चॅम्पियनशिप प्राप्त करणारे गोल्ड मेडल प्राप्त करणारे असणाऱ्या खेळाडूचं नाव इथं लक्षात ठेवायचंय म्हणून हा मुद्दा महत्वपूर्ण आहे आणि एशियन रँक मध्ये नंबर एक ची रँक आहे अंडर सेव्हन्टीन मध्ये सुद्धा आहे लक्षात ठेवा थी आपण ठीक आहे त्यानंतर येतोय क्वेश्चन नंबर एकोणसाठ काय बा क्वेश्चन नंबर एकोणसाठ खालील विधाने लक्षात घेऊन योग्य विधान किंवा विधाने निवडा संविधान एकशे सहावी दुरुस्ती कायदा दोन हजार तेवीस लोकसभा राज्य विधानसभा आणि दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी प्रदेशांच्या विधानसभेतील सर्व जागांसाठी एक तृतीयांश जागा महिलांसाठी राखीव ठेवतो ज्यात यस्सी साठी जागा राखीव या ठिकाणी राखीव जागा आहेत म्हणजे महिलांच्या अनुषंगाने वन थर्ड असणारा जो काही जागांचा संदर्भ आहे का तो राखीव ठेवण्यासाठी एकशे सहावी क्रमांकाची घटनादुरुस्ती दोन हा तेवीसचा मुद्दा मंजूर होतोय का तर यस विधान एक बरोबर आहे आपल्या सर्वांना माहित असेल की महिलांच्या अनुषंगाने असणारा जो काही हा असं म्हणजे राखीव जागांचा उल्लेख आपल्या भारताच्या जवळच्या देशांबद्दल जेव्हा बोलला जातो तेव्हा आपण दोन देशांना हायलाइट करतो एक आहे पाकिस्तान एक आहे बांगलादेश पाकिस्तानमध्ये महिलांना जागा किती राखीव आहेत साठ जागा राखीव आहेत जो निवडून आलेला पक्ष या महिलांना नॉमिनेट करतो इलेक्शन्स होत नाही तिथं तसंच बांगलादेशमध्ये सुद्धा पन्नास जागा महिलांना राखीव आहेत तिथं सुद्धा सेम महिलांना नॉमिनेट केलं जातं तिथे इलेक्शन्स होत नाहीत म्हणून त्यामुळं त्यामुळं आपल्या शेजारील देशांमध्ये सुद्धा महिलांच्या अनुषंगाने हे मुद्दे आहेत पण आपल्या राज्य घटनेमध्ये आपण जेव्हा उल्लेख करतो तेव्हा भाग सोळा अंतर्गत हे जे पॉलिटिकल रिझर्वेशन आहे का ते फक्त कोणाला आहे तर ते फक्त आहे एससी एसटी आणि कोणाला तर अँग्लो इंडियनला आहे आणि ह्यासाठी आपण बघतो तर कोणत्या कलमाचा उल्लेख तीनशे तीस तीनशे एकतीस हे दोन कलम लोकसभेसाठी तीनशे बत्तीस तीनशे तेहतीस ही दोन कलम कोणासाठी विधानसभेसाठी आणि तीनशे चौतीस कलम सांगतं हे जे पॉलिटिकल रिझर्वेशन दिलेलं आहे का हे फक्त सुरुवातीच्या दहा वर्षांसाठी घटना लागू झाल्यानंतरच्या दहा वर्षांसाठी होतं मग तिथं महिलांच्या बाबतीमधले मुद्दे नव्हते आणि आतापर्यंत पाहिलं तर सर्वाधिक जास्त महिला लोकसभेमध्ये रिप्रेझेंट होतात तो मागच्याच असणाऱ्या इलेक्शनच्या अनुषंगाने म्हणजे दोन हजार एकोणीसला अष्ट्याहत्तर महिलांचं असणारं संख्या त्या ठिकाणी आपल्याला दिसते त्यामुळे हा मुद्दा आणणं अपेक्षित होतं पड विधान दोन पहा कायद्याच्या प्रारंभानंतर आयोजित केलेल्या जनगणनेच्या प्रकाशनानंतर आणि दहा वर्षांच्या कालावधीसाठी टिकून राहिल्यानंतर संसदीय कारवाईद्वारे निर्धारित संभाव्य विस्तारासह हो, आरक्षण प्रभावित होईल का यस होईल फक्त दहा वर्ष नाही इथं इथं किती वर्षांच्या कालावधीनंतर याला प्रभावित केलं जाणार आहे पंधरा वर्षानंतर म्हणजे हे प्रायमरी स्टेजवरती याला वापरलं जाईल पंधरा वर्षांसाठी नंतर तो त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं कायद्याअंतर्गत बदल करून तो पूर्णतः आत्ता या असणाऱ्या घटनेच्या अनुषंगाने लागू होताना आपल्याला दिसेल तर तो मुद्दा इथं लक्षात ठेवायचा विधान दोन चुकीचे फक्त तिथं दहा वर्ष नाहीये तर तो पंधरा वर्ष असेल उत्तर काय असेल मग फक्त अविधान बरोबर असणार आहे क्वेश्चन नंबर एकोणसाठच्या अँगलला ठीक आहे आता क्वेश्चन नंबर साठचा रेफरन्स बघूया काय बघा आता एका स्पेसिफिक राज्याशी संबंधित क्वेश्चन तयार केलंय काय पा कर्नाटक सरकारने अठरा वर्षाखालील लोकांसाठी हुक्का आणि तंबाखूजन्य पदार्थ पदार्थांवर बंदी घालण्याची घोषणा केली कर्नाटक वारंवार चर्चेमध्ये असतो हिजाबचा मुद्दा चर्चेमध्ये तिथंच होता नंतर कोविडच्या कालखंडामध्ये जातीय दंगलीचा असणारा संदर्भ त्याच राज्यामध्ये आपल्याला दिसतोय त्या ठिकाणी म्हणून या असणाऱ्या राज्यांच्या अनुषंगाने असे काही नियम झाले तर तो चर्चेमध्ये राहतात मग अठरा वर्षाखाली लोकांसाठी हुक्का आणि तंबाखूजन्य पदार्थांवरती या ठिकाणी बंदी आणताना दिसतात का तर या हे बरोबर आहे पुढं सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादन कायदा म्हणजे या ठिकाणी कोटपा मध्ये आवश्यक सुधारणा केल्यानंतर ही बंदी लवकरच लागू होण्याची अपेक्षा आहे आता लक्षात ठेवायचं ऑलरेडी या कायद्यामध्ये कर्नाटकानं दुरुस्त्या केलेल्या आहेत म्हणून इथं अपेक्षेचा संदर्भ येत नाहीये म्हणून इथं विधान चुकीचं आहे म्हणजे ऑलरेडी बदल करून हा मुद्दा इथं कर्नाटक इनिशिएटिव्ह घेतोय हे लक्षात घ्यायचं पुढं अठरा वर्षांखाली लोकांसाठी हुक्का आणि तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालण्याचा निर्णय पालक आणि शिक्षकांकडून तरुणांमध्ये या उत्पादनांच्या वाढत्या वापराबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला का ना हे फक्त काय त्या ठिकाणी इथं प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी का होऊ शकते याचा फक्त एक विधान मांडण्यात आलेला आहे त्यामुळं हे विधान त्या ठिकाणी योग्य असेल म्हणजे काय लक्षात ठेवायचं आपल्याला ठिकाणी तर इथं कोणत्या असणाऱ्या विधानाचा उल्लेख या ठिकाणी करायचा आपल्याला तर विधान फक्त अ आणि क बरोबर असेल बरं हा ऑप्शन सुद्धा तसाच वाटतोय ना वगळता सर्व बरोबर आहे तर हे पण बरोबर म्हणू शकतो तुम्ही विधान तीन आणि विधान चार दोन म्हणजे ऑप्शन तीन आणि ऑप्शन चार दोन्ही बरोबर असतील कोणत्या राज्याच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचंय कर्नाटक सरकारचा उल्लेख करायचा आहे म्हणजे डायरेक्टली तुम्हाला क्वेश्चन केला जाईल फक्त कर्नाटक सरकारच्या अनुषंगाने तो एक मुद्दा इथे लक्षात ठेवायचा ठीक आहे नंतर येतोय ये त्या ठिकाणी कुठला दोन हजार तेवीसचा आशियाई क्रीडा स्पर्धेचा उल्लेख म्हणजे कितवी एडिशन आहे एकोणीसाव्या असणारी असणारे ऍडिशन चायना मध्ये होताना दिसते आणि या दोन हजार तेवीसच्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात भारताचे दोन ध्वजधारक कोण होते उद्घाटन समारंभात विचारलं तरी उत्तर देता आलं पाहिजे आणि समारोप समारंभात विचारलं समारोपामध्ये आपल्या असणाऱ्या हॉकीच्या गोलकीपरचा उल्लेख लक्षात घ्यायचा या ठिकाणी मी विकेट किपर म्हणत होतो पण गोलकीपरचा उल्लेख लक्षात घ्यायचा गोलकीपर म्हणजेच कोण या ठिकाणी पी आर त्रिजेश यांच्या नावाचा उल्लेख करायचा त्यांनी तो फ्लॅग बेरियर त्यांच्या हातामध्ये होता पण उद्घाटन प्रसंगाच्या अनुषंगाने पाहिलं तर कोण होते या ठिकाणी तर आपल्या असणाऱ्या हॉकी इंडिया मेन्स टीमचे असणारे कॅप्टन हरमनप्रीत सिंग आणि बॉक्सर कोण इथं लवलीना बोरगोहन हे या ठिकाणी आपल्याला फ्लॅग घेताना दिसत आहेत त्यामुळे ऑप्शन नंबर एक बरोबर असे ठीक आहे हा मुळात इव्हेंट होणार होता बावीसला कोविडच्या अनुषंगाने तो होताना दिसत नाही हा मुळात चर्चेचा असणारा संदर्भ एकवीस बावीसचा होताच पण कोविडमुळे झाला नाही तो आत्ता इथं होताना दिसतोय तेवीसला लक्षात घ्यायचं क्रीडा आशियाई क्रीडा स्पर्धेचा एडिशन कोणता असेल एकोणीसाव्या क्रमांकाचं एडिशन आहे आणि याच्यामध्ये ध्वजधारकांच्या नावाचा उल्लेख केला तर या दोन असणाऱ्या पर्सनचं नाव आपल्याला इथं माहिती असणं आवश्यक असणार ठीक आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर सिक्स्टी टू पाहा काय पहा प्रोजेक्ट टायगर आणि प्रोजेक्ट एलिफंटच्या विलिनीकरणामुळे निधी वाटपाच्या स्पष्टतेच्या अभावामुळे चिंता निर्माण झाली ज्यामुळे वाघ आणि हत्ती या दोन्ही प्रतिष्ठित प्रजातींच्या संवर्धनाच्या प्रयत्नांवर परिणाम होऊ शकतो का काय संदर्भ येतोय कशामुळं प्रोजेक्ट टायगर आणि प्रोजेक्ट एलिफंटच विलिनीकरणाचा निर्णय घेतला जातोय का तर येस त्यामुळं काय होतोय हे सगळे प्रश्न तयार होत आहेत निधी वाटपाच्या स्पष्टतेचा अभाव आहे चिंता निर्माण होते का का लक्षात घ्यायचं कारण प्रोजेक्ट टायगरला फिफ्टी इयर्स कम्प्लीट करतोय कर्नाटकाच्या मैसूर अंतर्गत त्याला सेलिब्रेट पण केलं आपण सोबतच सगळ्यात महत्वाचा मुद्दा बिग कॅट कॉन्फरन्सचा मुद्दा किंवा ग्लोबल बिग कॅट कॉन्फरन्सचा मुद्दा आपल्या भारताच्या माध्यमातून इनिशिएटिव्ह घेतला जातोय त्यामुळे हे मुद्दे चर्चेमध्ये राहतीलच म्हणून लक्षात ठेवायचं आणि वन्यजीव आदिवासा अंतर्गत प्रकल्प वाघ व्याघ्र आणि प्रकल्प हत्ती एकात्मिक विकासाचं विलिनीकरण करण्यासाठी दोन हजार अकरा मध्ये असाच प्रस्ताव तयार करण्यात आला होता का तर यस म्हणजे याच्या अगोदरचा पहिला प्रयत्न आपल्याला दोन हजार अकरा मध्ये पण दिसतो तर तसा प्रयत्न झाला होता पुढं दोन हजार अठरा एकोणीस पासून व्याघ्र संवर्धनासाठी प्रत्यक्ष निधीची तरतूद कमी होत आहे आणि दोन हजार तेवीस चोवीस मधील प्रकल्प व्याघ आणि प्रकल्प हत्तीचे एकत्रित बजेट मागील वर्षाच्या एकत्रित बजेटपेक्षा कमी रक्कम दिसते म्हणजे काय ही रक्कम हळूहळू कमी होत जाताना दिसते कधीपासून दोन हजार अठरा एकोणीस पासून हे लक्षात ठेवायचं हे पण विधान बरोबर आहे म्हणजे काय होते बजेटशी संबंधित क्वेश्चन्स डायरेक्टली न विचारता त्याला थोडंसं एन्व्हायरमेंटल अस्पेक्ट आणि या दोन प्रोजेक्टच्या अनुषंगाने प्रश्न तयार केला गेलाय त्यामुळं असे प्रश्न असतात आणि हे कन्फ्युजिंग तयार करणारे असतात कारण याच्याबद्दलची फॅक्च्युअल डाटा नसतो ना इथं तुम्हाला कम्पॅरिझन करावं लागतं किंवा तुम्हाला सगळाच डाटा माहिती असणं अपेक्षित असतो अठरा एकोणीस पासून आता बावीस तेवीस व चोवीस पर्यंतच्या असणाऱ्या बजेट अंतर्गत रक्कम कशी होते कमी होत गेलेली आहे का म्हणून याच्याशी संबंधित डाटा आपण स्वतः तयार करणं अपेक्षित आहे म्हणजे एखादा एक प्रोजेक्ट एक्झाम्पल दाखल आपण डी पोषण मिशन बद्दल बोलत असो दोन हजार एकवीस ला लॉन्च ला केला होता बजेट मध्ये आणि यासाठी सुरुवातीला रक्कम होती चार हजार कोटींची आणि आता ती झालेली आहे किती चार हजार शहात्तर कोटीची रक्कम या ठिकाणी होते मग ही रक्कम कमी झाली वाढली असं एखादं वाक्य टाकलं तर ते आपली गफलत होऊ शकते म्हणून याच्याशी संबंधित मुद्दे माहिती असणं गरजेचं असणार आहे उत्तर आहे बासष्ट ऑप्शन नंबर चा उल्लेख इथे लक्षात ठेवायचा ठीक आहे त्यानंतर मुद्दा येतोय क्वेश्चन नंबर त्रेसष्ट पाय या ठिकाणी ट्रान्स लुनर इंजेक्शन पी एल आय नंतर चांद्रयान तीनला चंद्राच्या कक्षेत स्थान देणारी चंद्रयान तीन ही एक महत्वाची पायरी आहे का यस त्याच्यानंतर ट्रान्स लुनर इंजेक्शनच्या नंतरचा पार्ट कुठला येतोय चांद्रयान तीनचा तर लक्षात घ्यायचं हे सगळे प्रोजेक्ट आपल्याला चंद्राच्या अनुषंगाने भारतीय इस्रोचं असणार जे अचिव्हमेंट आहे का ते अचिव्हमेंट इथं इथं एक्सप्रेस करताना दिसत आहेत त्यामुळं ह्या ठिकाणी लक्षात घ्यायचं हे त्यानंतरचं नेक्स्ट स्टेप आहे का तर हो हे लक्षात घ्यायचा ही पायरी अंतराळयानाचे द्रव इंजिन सक्रिय करून साध्य केली जाते ज्यामुळे ते स्थिर चंद्राच्या कक्षेत प्रवास करू शकतात का लक्षात घ्यायचं ट्रान्स लोनर इंजेक्शनच्या अनुषंगाने काय रिॲक्शन त्या ठिकाणी येत आहेत आपल्याला तर द्रव इंजिन सक्रिय होतात अंतराळ येण्याच्या अंतर्गत त्याच्यामुळे स्टॅबिलिटी तयार होऊ शकते चंद्रावर त्या ठिकाणी लँड करण्याचे म्हणून लक्षात घ्यायचं बरोबर आहे का यस आणि बेंगलुर मधील असणाऱ्या इस्रोच्या टेलिमेट्री ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क म्हणजे इस ट्रॅकने ट्रान्स लुनर इंजेक्शन कार्यान्वित केलं आहे ज्यामुळे चांद्रयान तीन पृथ्वीभोवती प्रदक्षिणा यशस्वीपणे पूर्ण करण्यात आणि चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू करण्यास सक्षम झालाय का तर हो लक्षात घ्यायचं कोणत्या साईटचा असणारा उल्लेख याच्यामध्ये येतोय इस्रो मधल्याच असणाऱ्या साईटचा संदर्भ याच्यामध्ये आणला जातोय तो एक पार्ट इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे तो मुद्दा इथं लक्षात ठेवूया म्हणजे काय इथं तीनही विधान बरोबर आहेत चांद्रयान मिशनच्या अनुषंगाने असणारे पाठ या ठिकाणी येत आहेत म्हणून तो पाठ इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे ठीक आहे क्वेश्चन नंबर सिक्स्टी फोर बघूया काय बघा खालील विधाने विचारात घ्या आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस मध्ये प्रधानमंत्री मुद्रा योजना लक्षात ठेवायचं दोन हजार पंधरा सोळापासनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंटच्या अनुषंगाने आणि इंडस्ट्रीयल ग्रोथच्या अंतर्गत किंवा इंडस्ट्रियल स्टेबिलिटी आणण्यासाठीचा असणार जो काय लोनचा संदर्भ मांडला जातोय त्याला एक प्रकारे सक्सेसफुल भूमिका आपण आपल्या भारतामध्ये येते अशी म्हणू शकतो यंत्रणा आणि त्याच असणाऱ्या मध्ये काय सांगण्यात आलंय थोडंसं सा बजेटचा पार्ट याच्यामध्ये जोडलाय आर्थिक वर्ष बावीस तेवीस साठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेमध्ये पाच पॉईंट तेवीस कोटी कर्ज मंजूर केलेला आहे आता हा डायरेक्टली फॅक्च्युअल डाटा आहे कारण इकॉनॉमिक अनुषंगाने तुम्हाला मेन्सला सुद्धा खूप मायनर मायनर मुद्दे तुम्हाला डाटा आणि त्या आकडेवारीवरती क्वेश्चन केलेत म्हणून मुद्दामून क्वेश्चन हा मांडलाय पण तो आहे किती सिक्स पॉइंट टू थ्री कोटीचा उल्लेख याच्यामध्ये येतोय म्हणून विधान एक चुकीचं आहे सोबत संदर्भ आणला तर काय या असणाऱ्या पी एम एम वाय नवीन आणि विद्यमान सूक्ष्म युनिट्स किंवा उपक्रमांना वीस लाख रुपयापर्यंतच कर्ज देतोय का एम एस एमईस ला वीस लाखांचं कर्ज देतोय का एवढं देत नाही आपण त्यांना देतो दहा लाख रुपयांच कर्ज म्हणून काय लक्षात ठेवायचं दोन्ही विधानं चुकीची आहेत बरोबर आहे का मग एक आणि दोन दोन्हीही बरोबर नाहीत हे लक्षात ठेवायचं क्वेश्चन नंबर सिक्स्टी फोर याच्याशी संबंधित असणारा हा पाठ इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे ठीक आहे चला आणि या करंट अफेअरच्या असणाऱ्या क्वेश्चन मधला शेवटचा क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन नंबर सिक्स्टी फाईव्ह काय सांगतोय विधाने घ्या सरकार आणि सरकारी उपक्रमांच्या प्रलंबित करार विवादांचं प्रभावीपणे निराकरण करण्यासाठी वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागाने विवाद विश्वास अतिशय महत्वपूर्ण संदर्भ कोविडच्या कालखंडामध्ये हा इथं सुरू झालेला मुद्दा म्हणजे दोन हजार एकवीस बावीसला ला हा इनिशिएटिव्ह घेतला दिसला होता त्याच्यामध्ये होता पहिला भाग विवाद से विश्वास वन आणि हा कंत्राटी विवाद, योजना सुरू केली का तर यस म्हणजे पासून सुरू झाली त्याला आता थोडं परत एक्स्ट्रा एक्सटेंड करतोय आपण तो एक मुद्दा लक्षात घ्यायचा तर विधान एक बरोबर आहे ओके पुढचा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दोन हजार बावीस तेवीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती का तर, तर नाही हा मुद्दा आणलाय दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पामध्ये म्हणजे आता असे पण बारकाईचे मुद्दे विचारतो काय तर विचार म्हणून लक्षात घ्यायचं विधान दोन तर या ठिकाणी चुकीचं आहे म्हणजेच काय असेल फक्त इथं विधान बरोबर असणार आहे सुरुवात झाली होती याची कधी कोविड पासून आणि लक्षात ठेवायचं काय मुद्दा असेल त्याचा सरकारी आणि सरकारी उपक्रमांच्या प्रलंबित करार विवादांचं निराकरण करण्यासाठी विवाद से विश्वास हा असणारा इनिशिएटिव्ह स्कीम लॉन्च करण्यात आलेले होते तो रेफरन्स इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे ठीक आहे मग हे झाले आपले करंटचे असणारे पंधरा क्वेश्चन हे पंधरा टॉपिक तुमच्या मध्ये ऍड करा जे आपण मंथ वाईज घेतले होते त्याच्यामध्ये हा थोडासा मुद्दा थोडा एक्स्ट्रा ॲड करायचा आणि ते रिव्हिजन तुमचं वाढवण्याची अपेक्षा याच्यामध्ये आपण करतोय ठीक आहे चला आता मग जो सब्जेक्ट एम पी एस सी बऱ्याच वेळा गुगली टाकतो आपल्या राज्यसेवेच्या प्रीच अंतर्गत त्यामुळं त्या असणाऱ्या सब्जेक्टला कन्सेप्ट वाईज कॉन्टेक्स वाईज आणि करंट अफेअरच्या कनेक्टिव्हिटी नुसार आपल्याला त्या क्वेश्चनला जज करणं आलं पाहिजे त्या अनुषंगाने आपल्याला हे क्वेश्चन बघायचे ठीक आहे चला पहिला क्वेश्चन पंधरा क्वेश्चन मधला पॉलिटीच्या क्वेश्चन नंबर सिक्स्टी सिक्स स्टार्ट होत आहेत मग का ते काय ते बघूया पा खालील विधाने लक्षात घेऊन योग्य विधान किंवा विधाने निवडा काय विधान नंबर एक अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या कलम एकशे बेचाळीस अन्वये पूर्ण न्याय देण्यासाठी आपल्या असाधारण अधिकारांचा वापर केला आहे आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्येप्रकरणी एजी एजी पोरारी वलन यांची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत अतिशय गाजलेला मुद्दा आणि एक लक्षात घ्या कलम एकशे ला कनेक्ट करून कुठं ना कुठं एक, एक प्रश्न शंभर टक्के येणार आहे लक्षात घ्यायचं का एकशे बेचाळीस कलम मागच्या दोन तीन वर्षामध्ये खूप गाजलेलं आहे म्हणून लक्षात ठेवायचं याला म्हणायचं सुप्रीम पॉवर ऑफ सुप्रीम कोर्ट म्हणजे काय जगात म्हणजे भारतातल्या कोणत्याही असणाऱ्या न्यायालयामध्ये कोणत्या असणाऱ्या खटल्याचा निकाल देता आला नसेल त्यांना किंवा त्यांच्या अधिकार कक्षेमध्ये येत नसेल तर सगळे असे खटले सुप्रीम कोर्ट स्वतःच्या अधिकार कक्षेमध्ये आणतो आणि कलम एकशे बेचाळीसच्या माध्यमातून त्याच्यावरती तो निकाल देतो हे इथं लक्षात ठेवायचं मग त्या अनुषंगाने हा निकाल झालाय का तर यस झालेला आहे विधान एक बरोबर आहे ठीक आहे पुढं काय अनुच्छेद एकशे बेचाळीस सर्वोच्च न्यायालयाला विवेकाधिकार प्रदान करते कारण त्यात असे नमूद केले आहे की सर्वोच्च न्यायालय आपल्या अधिकार क्षेत्राचा वापर करताना कोणत्याही कारणाच किंवा त्याच्या समोर प्रलंबित असलेल्या प्रकरणामध्ये पूर्ण न्याय करण्यासाठी आवश्यक असा हुकूम किंवा आदेश देऊ शकतो म्हणजे एकशे बेचाळीसचा वापर हा खूप एक्स्ट्रीम आहे म्हणजे कोणतीही परिस्थिती त्यांच्या समोर आली तर त्याच्यावरती ते निर्णय आदेश देऊ शकतात का तर हो लक्षात घ्यायचं कलम एकशे बेचाळीस अतिशय स्ट्रॉंग पॉवर देतो सुप्रीम कोर्टाला मग बरेचसे धार्मिक खटले जे का आपल्या भारतात ते एकशे बेचाळीस नुसारच निकालामध्ये आणलेले आहेत मग तिहेरी तलाकचा संदर्भ असेल शबरीमाला मंदिराचा मुद्दा असेल अयोध्येचा प्रश्न असेल याच्यामध्ये एकशे बेचाळीस चा रेफरन्स वापरण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचं विधान तीन पहा राज्यघटनेच्या मूळ मसुद्यात कलम एकशे बेचाळीस सारखी कोणतीही तरतूद नव्हती तथापि चर्चे दरम्यान डॉक्टर बी आर आंबेडकरांनी सुप्रीम कोर्टाला कोणत्याही कारणास्तव किंवा त्यांच्या समोर प्रलंबित असलेल्या प्रकरणामध्ये पूर्ण न्याय देण्यासाठी आवश्यक असलेला कोणताही आदेश पारित करण्याचा अधिकार देणारी तरतूद समाविष्ट करण्यासाठी सुधारणा सुचवली होती हा खूप महत्वाचं आहे म्हणजे मूळ घटनेमध्ये अमुक मुद्दा होता का घटनेच्या नंतर तरतुदी आल्या का असे प्रश्न असतात का मूळ घटनेमध्ये एकशे बेचाळीसची तरतूद नव्हती याच्यामध्ये सजेशनचा पाठ आणला डॉक्टरांच्या माध्यमातून मग मा हा मुद्दा ऍड झाला का तर यस हा मुद्दा ऍड झालेला आहे मग काय लक्षात ठेवून या ठिकाणी तर क्वेश्चन नंबर सासष्ट उत्तर असेल ऑप्शन नंबर एक सर्व विधाने योग्य असणार चे आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं कलम एकशे बेचाळीसशी संबंधित असणारे मुद्दे चर्चेमध्ये आहेत विचारले जाण्याची खूप दाट शक्यता आहे त्यामुळे लक्षात ठेवणं अपेक्षित असणार ठीक आहे चला क्वेश्चन नंबर सदुसष्ट काय सांगतोय पहा मौन बाळगण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमातून प्राप्त होतो म्हणजेच काय करायचं या ठिकाणी तर इथं राईट टू रिमेन सायलंट शांत राहण्याचा किंवा मौन बाळगण्याचा असणारा अधिकार कुठे बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का आपण कलम एकोणीस किंवा एकवीस कडे जंप करतो जास्त एकवीस कडे पण हा उल्लेख आहे कशा संबंधित कलम वीस अंतर्गत का कारण हा अटके नंतरच्या संरक्षणाचा उल्लेख या ठिकाणी देतोय म्हणजे अटकेनंतर आपल्याला प्रत्यक्षात शांत बसण्याचा अधिकार आहे आणि याच्यामध्येच आपल्याला सरकारी वकील प्राप्त करण्याचा सुद्धा अधिकार ऍड करताना दिसतात जिथं आपल्याला सीआरपीसीचे असणारे शिक्षण त्या ठिकाणी वापरता येऊ शकतात हा एक मुद्दा आहेच लक्षात ठेवायचं काय मौन बाळगण्याच्या अधिकाराचा उल्लेख आला तर आपल्याला जे तीन प्रकारच्या संरक्षणाचा उल्लेख येतोय ना ज्याच्यामध्ये आपण म्हणतो त्या ठिकाणी कुठला तर इथं उल्लेख येतो पहिला नो प्री और पोस्ट फॅक्टो लॉचा मुद्दा म्हणजे पूर्वाणुवर्ती कायद्याच्या आधारे शिक्षा देता येणार नाही दुसरा मुद्दा पहिला त्या ठिकाणी नो डबल जेफर्डी एकाच गुन्ह्याबद्दल वारंवार शिक्षा देता येणार नाही नो no सिल्फ सेल्फ इनक्रिमिनेशन स्वतःच्याच विरोधामध्ये सक्तीनं त्या ठिकाणी स्वतःला साक्षीदार बनवता येणार नाही अशा कंडिशन्स मध्ये आपल्याला मौन बाळगण्याचा अधिकार असतो म्हणून कलम वीस इथं लक्षात ठेवायचं ऑप्शन नंबर तीन चा उल्लेख या ठिकाणी येतो क्वेश्चन नंबर सदुसष्ट मध्ये वित्त विधेयकावरती वारंवार क्वेश्चन केलेत राज्यसेवेनं म्हणून एक मुद्दाम आवर्जून या ठिकाणी क्वेश्चन टाकला हा पीवायक्यूच्या अनुषंगाने क्वेश्चन टाकलाय मी पण तीन मुद्दे एक्स्ट्रा ऍड करून टाकले ठीक आहे काय बघा कलम एकशे सतरा उपकलम एक, एक वित्त विधेयकाचे दोन प्रकार पडतात वित्त विधेयक क्रमांक एक ज्याच्यासाठी संदर्भ येतो एकशे सतरा उपकलम एक, एक आणि वित्त विधेयक क्रमांक दोनचा उल्लेख आला तर एकशे सतरा उपकलम तीनचा उल्लेख आपण याच्यामध्ये बघतो हे लक्षात घ्यायचं आणि धन विधेयक जे आहे का ते मुळात काय आहे धन विधेयक हे वित्त विधेयक क्रमांक एक आहे फक्त भारतानं जबाबदार शासन पद्धती स्वीकारल्यामुळं आपण त्याला सेपरेट डिनोट करतो आणि त्यासाठी आपण बघतो कोणते दोन कलम एकशे नऊ एकशे दहा एकशे नऊ काय सांगतो एकशे नऊ सांगतो त्या ठिकाणी एखादं विधेयक आहे की नाही हे ठरवण्याच्या बाबतीमधले अधिकार सांगतात आणि एकशे चा उल्लेख जर केला तर धन विधेयकाची व्याख्या याच्यामध्ये मांडली जाते हा रेफरन्स या ठिकाणी येतो हे इथं लक्षात घ्यायचं ठीक आहे मग बघा आता इथं क्रमांक एक चा उल्लेख करायचा आहे क्रमांक एक मध्ये असतात वारंवार होणारे खर्च आणि क्रमांक दोन मध्ये असतात आकस्मिक होणारे खर्च विधान एक पहा कोणतं विधान योग्य हे शोधायचं आपल्याला विधान एक कलम एकशे सतरा एक अंतर्गत विधेयके दोन्ही सभागृहात मांडली जाऊ शकतात लक्षात घ्यायचं जबाबदारी शासनाची असते कारण हे वारंवार होणारे खर्च असतात म्हणून ते लोकसभेतच मांडले जातात दोन्ही सभागृहात मांडता येत नाही प्रथम ते लोकसभेतच मांडलं पाहिजे पुढं राष्ट्रपतींनी विधेयकाच्या विचारासाठी शिफारशी केल्याशिवाय संसदेच्या कोणत्याही सभागृहाने ते मंजूर केले जाऊ शकत नाही उल्लेख काही ठिकाणी राष्ट्रपतींनी विधेयकाच्या विचारासाठी शिफारस केल्याशिवाय राष्ट्रपतींच्या शिफारशीचा संदर्भ याच्यामध्ये येत नाही या पुढं राष्ट्रपती आपली संमती देऊ शकतात विधेयक रोखू टेक शकतात किंवा पुनर्विचारार्थ बिल ते परत करू शकतात का तर लक्षात ठेवायचं आपल्याला हा संदर्भच योग्य आहे काय वित्त विधेयक क्रमांक एक ते काय करू शकतात संमती देऊ शकतात रोखून ठेवू शकतात किंवा पुनर्विचारार्थ सुद्धा ते, पुनर ते देऊ शकतात हे इथं लक्षात घ्यायचं फक्त याच्यामध्ये काय पार्ट येतो ते तेव्हा धनविधेयक येतं का तेव्हा त्यामध्ये परत दोन मुद्दे विधेयकाला संमती देऊ शकतात रोखून ठेवू शकतात फक्त धनविधेयकाच्या बाबतीमध्ये ते पुनर्विचारार्थ देऊ शकत नाहीत हाही मुद्दा लक्षात ठेवायचा ठीक आहे फक्त तुम्ही मला सांगू शकता घटना दुरुस्ती विधेयकाच्या बाबतीमध्ये काय रोल असतो राष्ट्रपतींचा ते मला तुम्ही सांगू शकता ठीक आहे चार पहा हे एक विधेयक म्हणून परिभाषित केले आहे जे केवळ भारताच्या एकत्रित निधीतून खर्चाच्या तरतुदी संबंधित आहे आणि त्यात मनी बिलाच्या कोणत्याही बाबींचा समावेश नाही आता सांगितलं मुळात हा बिलच आहे त्यामुळे हा पार्ट त्या ठिकाणी चुकीचा आहे म्हणजे उत्तर काय असेल कलम एकशे सतरा उपकलम एक तुम्हाला 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 तु बाबतीत कोणते योग्य आहे तर ऑप्शन नंबर तीन योग्य असणार आहे हे इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार ठीक आहे क्वेश्चन नंबर एकोणसत्तर बघूया आपण याच्यामध्ये काय क्वेश्चन नंबर एकोणसत्तर एक एक खालील विधाने लक्षात घेऊन योग्य विधान विधाने निवडा एक संयुक्त संसदीय समिती जॉईंट पार्लमेंटरी कमिटी खूप चर्चेमध्ये होती म्हणून लक्षात घ्यायचं संसदेसमोर सादर केलेल्या विशिष्ट विधेयकाचं परीक्षण करण्यासाठी किंवा कोणत्याही सरकारी क्रियाकलापांमधील आर्थिक अनियमिततेच्या प्रकरणाची चौकशी करण्याच्या हेतूने स्थापन करता येते का हो जॉईंट पार्लमेंटरी कमिटीचा मुद्दा असतोय ना दोन्ही सभागृहातले सदस्य येऊन ती समिती स्थापन करून चौकशी करून रिपोर्ट दिली जातात आणि त्या रिपोर्टवरती चर्चा होते त्यामुळे हा मुद्दा बरोबरच आहे प्लस ह्या ज्या समित्या असतात त्या स्थायी असतात का त्या तदर्थ असतात तर लक्षात घ्यायचं या समित्या कशा असतात तर तदर्थ असतात गरजेनुसार स्थापन करता येतात म्हणजे उत्तर काय असेल दोन्ही विधाने बरोबर असणार आहे क्वेश्चन नंबर एकोणसत्तरचं उत्तर असेल ऑप्शन नंबर एक चा उल्लेख इथं लक्षात ठेवायचं ठीक आहे चला क्वेश्चन नंबर सत्तरचा उल्लेख करूया आपण काय बा क्वेश्चन नंबर सत्तर हा हा मुद्दा खूप जास्त गाजलाय कारण जवळपास एकशे चाळीस पेक्षाही जास्त असणाऱ्या सदस्यांच्या निलंबनाच्या कारवाईचा मुद्दा गाजला होता दोन हजार तेवीस मध्ये म्हणून हे प्रश्न मी टाकलेले आहेत खालील विधाने लक्षात घेऊन योग्य विधान विधाने निवडा विधान एक हे ऑप्शन थोडे इथं चुकले तर हे ऑप्शनकडे नका लक्ष देऊ आपण त्या अनुषंगाने बघूया ठीक आहे कारण विधान तीन येत वरती आणि खाली दोन विधानाबद्दल बोललोय फक्त नुकत्याच झालेल्या सुरक्षेचा भंग केल्याच्या निषेधार्थ संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणल्यामुळे दोन्ही सभागृहातील खासदारांना निलंबनाचा सामना करावा लागला का तर यस हे निलंबित झालेले आहेत याच्याबद्दल जर आपण पहिला प्रेफरन्स बघायला गेलो तर आपण राजीव गांधी साहेबांच्या कार्यकाळामध्ये सुद्धा ठक्कर समितीच्या रिपोर्टवरती चर्चा करत असताना त्रेसष्ट सदस्यांना त्या ठिकाणी निलंबित केलं होतं तर प्रकरण पण खूप गाजलेलं होतं त्यामुळे तेही लक्षात ठेवा त्यानंतरचा हा मुद्दा इथे येतोय ये लक्षात ठेवूया पुढं नियम नंबर दोनशे पंचावन्न नियम सभासदांचे वर्तन अव्यवस्थित आढळल्यास सभापती त्याला लोकसभेतून ताबडतोब माघार घेण्याचे निर्देश देऊ शकतात म्हणजे लोकसभेमध्ये त्यांना बसू देणार नाहीये पुढं राज्यसभेच्या अध्यक्षांना त्यांच्या नियम पुस्तकाच्या नियम दोन तीनशे त्र्याहत्तर नुसार ज्या सदस्यांचं वर्तन त्याच्यामध्ये अत्यंत उश उच्चखल म्हणजे त्या ठिकाणी योग्य पद्धतीचं नाही असेल त्याला सभागृहातून ताबडतोब माघार घेण्याचे निर्देश देण्याचा अधिकार आहे का लक्षात घ्यायचं दोन्ही विधान बरोबर आहेत फक्त नियम मी फिरवलेत म्हणजे काय राज्यसभेच्या बाबतीमध्ये पाहिलं तर राज्यसभेच्या बाबतीमध्ये आहे नियम दोनशे पंचावन्न आणि नियम दोनशे छप्पन्न काय लक्षात घ्यायचं राज्यसभेसाठी आहेत दोनशे पंचावन्न दोनशे छप्पन्न आणि लोकसभेसाठी आहेत कोणते नियम या ठिकाणी तीनशे त्र्याहत्तर तीनशे त्र्याहत्तर ए आणि तीनशे चौऱ्याहत्तर हे नियम आहेत त्यामुळे लक्षात ठेवायचं म्हणजे दोन्ही विधान चुकीचे फक्त विधान बरोबर कोणतं असेल तर फक्त विधान अ बरोबर असणार आहे हे इथं लक्षात ठेवायचं कोणतं जित सभागृहातील असणाऱ्या सदस्यांच्या निलंबनाचा मुद्दा येतोय त्या अनुषंगाने हे विधान आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित असणार ठीक आहे क्वेश्चन नंबर एकाहत्तर बघा काय क्वेश्चन नंबर एकहत्तर खाली हा आता इथे दिल्लीचा मुद्दा चर्चेमध्ये होता दोन हजार ला याचे संबंधित बिल पण मांडण्यात आले म्हणून हा मुद्दा इथं घेतलेला आहे मी काय पहा खालील विधाने लक्षात घेऊन योग्य विधान विधाने निवडा काय एकोणसत्तराव्या घटनाद्रुस्ती कायदा एकोणीशे एक्क्याण्णव द्वारे घटनेत कलम दोनशे एकोणचाळीस ए ए समाविष्ट करण्यात आलं का स्पेसिफिकली फक्त दिल्लीसाठी विशेष तरतुदीच्या अनुषंगाने तर यस हा प्रश्न ऑलरेडी राज्यसेवेच्या प्रीला विचारून झालाय पी च्या अनुषंगाने तो फक्त विधान रिपीट केलंय मी हे लक्षात घेऊ पुढं हे समितीचं नाव खूप महत्वाचं समितीच्या शिफारशींच्या आधारे दिल्लीला विशेष दर्जा देण्यात आला का एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये तर यस काय नाव लक्षात ठेवायचं यस बालकृष्णन समितीच्या शिफारशींच्या माध्यमातून विशेष दर्जा त्या ठिकाणी प्राप्त होतो आणि दिल्लीला राजधानीच असणार शहर म्हणून त्या ठिकाणी मान्यता प्राप्त होताना दिसते ब्याण्णव पासून तो ऑफिशियली आपल्याला लागू होताना पण दिसला दिल्लीतील सेवांच्या नियंत्रणावरील अध्यादेशाची जागा घेणारे राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकार सुधारणा विधेयक दोन हजार तेवीस संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलं का तर यस दिल्लीच्या सेवांच्या संदर्भामध्ये नियंत्रण कोणाचं असेल त्या संदर्भातला अध्यादेशाला आता दोन्ही सभागृह मंजुरी देताना दिसत आहेत का तर हो खूप जास्त गाजलेलं आहे की दिल्लीमध्ये कोणताही निर्णय घ्यायचा असेल तिथल्या असणाऱ्या लिफ्टनंट गव्हर्नरच्या संमतीचा मुद्दा खूप गरजेचा होता कारण दिल्ली सरकार म्हणून त्यांना दोन हजार एकवीस मध्ये अध्यादेश या ठिकाणी आपल्याला पूर्ण पद्धतीमध्ये मांडताना दिसतात त्यामुळे विधान पण बरोबर आहे पुढं हे विधेयक सेवांशी संबंधित काही बाबींवर हे बघा ला शिफारस करण्यासाठी राष्ट्रीय राजधानी नागरी सेवा प्राधिकरणाची स्थापना करते का तर लुटिनंट गव्हर्नर काय करू शकतात या प्राधिकरणाची स्थापना करू शकतात म्हणून विधान चार सुद्धा बरोबर आहे म्हणजे काय सर्व विधाने बरोबर आहेत लक्षात घ्यायचं दिल्लीच्या अनुषंगाने काही जुने मुद्दे काही आत्ताचे नवीन मुद्दे यामध्ये ऍड करून हा प्रश्न या ठिकाणी तयार केलेला आहे त्यामुळे ते लक्षात ठेवायचे क्वेश्चन बहात्तरचा उल्लेख याच्यामध्ये बघा काय क्वेश्चन बहात्तर खालील विधाने लक्षात घेऊन योग्य विधान विधाने निवडा तामिळनाडूतील एका मंत्र्याला राज्यपालांनी बडतर्फ आणि निलंबनाच्या नुकत्याच घेतलेल्या निर्णयामुळे घटनात्मक वादाला तोंड फुटले आहे आणि राज्यपालांनी नंतर आपला निर्णय मागे घेतला आणि बडतर्फीचा आदेश सुद्धा स्थगित केला बघा तमिळनाडूमध्ये खूप जास्त तमिळनाडू असेल केरळ असेल सोबतच वेस्ट बेंगॉलमध्ये असेल हे मुद्दे खूप जास्त आहेत क्लॅशेस होत आहेत कोणाचे राज्यपाल आणि सीएम साहेबांचे म्हणून हा प्रश्न मुद्दामून टाकलाय इथं राज्यपालांनी मंत्र्याला बडतर्फ केलं निलंबित केलं नंतर निर्णय पण मागं घेतला होता का तर यस बरोबर आहे आणि भारत सरकारचा कायदा एकोणीसशे पस्तीस ज्यात वसाहतवादी शासन होते राज्यपालांना मंत्र्यांची निवड आणि बडतर्फ करण्याचा पूर्ण अधिकार होता का म्हणजे लगेच एकोणीशे पस्तीसचा कायदा लक्षात ठेवायचा इथं अशा तरतुदी होत्या का तर यस इथं अशा तरतुदी होत्या कुठल्या कायद्यामध्ये एकोणीशे पस्तीसच्या कायद्यामध्ये पुढं विधान तीन घटनेच्या कलम एकशे चौसष्ट अन्वये मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल कोणाच्याही सल्ल्याशिवाय करतात मात्र ते मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानेच वैयक्तिक मंत्र्यांची नियुक्ती करतात बरोबर आहे का यस म्हणजे इतर मंत्र्यांची नियुक्ती करताना मुख्यमंत्र्यांचा सल्ला पण मुख्यमंत्री कशा असले पाहिजेत यासाठी त्यांना कोणाच्याही सल्ल्याची आवश्यकता नसते कारण ज्याला बहुमत आहे त्या पदा पदस्थित असणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी नियुक्त केलं जाऊ शकतं त्यामुळे एकशे चौसष्टच्या अनुषंगाने असणारा पाठ या ठिकाणी लक्षात घ्यायचा आणि सर्व विधानं हित बरोबर आहेत हे हित लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे एकशे चौसष्ट कलम एम पी एस ला खूप आवडतो एकशे चौसष्ट एकशे पासष्ट कलम मुळात एक थोडस मी कंपॅरिझनच्या अनुषंगाने सांगितलं पण होतं तुम्हाला केंद्रातले कोणते तीन कलम आणि राज्यातले कोणते तीन कलम कंपॅरिझन करून लक्षात ठेवायचं आपल्याला तर केंद्राच्या बाबतीमध्ये पाहिलं तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर राज्यांच्या बाबतीमध्ये एकशे त्रेसष्ट एकशे चौसष्ट आणि केंद्राच्या बाबतीमध्ये अष्ट्याहत्तर राज्यांच्या बाबतीमध्ये एकशे सदुसष्ट हे कम्पॅरिझन करून वारंवार लक्षात ठेवायचं आपल्याला तो तर पाठ याच्यामध्ये येतो ठीक आहे गाजतोय महत्वपूर्ण संदर्भ ग्रामपंचायत का ग्रामपंचायती मधल्याच तरतुदी वेगळ्या असतात बाकीच्या तरतुदी थोड्या समान असतात त्यामुळे ह्याच्यावरती क्वेश्चन्स बऱ्याच वेळा असतात काय क्वेश्चन आहे पहा ग्रामपंचायत अंदाजपत्रकाबाबत योग्य विधान निवडायचं आपलं काय पहा ग्रामपंचायतीला सदस्य आणि पदाधिकारी यांच्या मदतीने नियोजन करून एकतीस डिसेंबर पूर्वी ग्रामसभेची मान्यता घेऊन पंचाय ते पंचायत समितीकडे मान्यतेसाठी सादर करावे लागतात का अर्ध बरोबर आहे अर्ध चुकीचे म्हणजे काय सदस्य आणि पदाधिकाऱ्यांची मदत तर घेतली जातेच पण मूळ संदर्भ या ठिकाणी येतो कोणाचा तर इथं येतो सरपंचांचा म्हणून या ठिकाणी वाक्य अपूर्ण आहे म्हणून विधान अ चुकीचं आहे लक्षात घ्यायचं एकतीस डिसेंबरचा उल्लेख येतोय ग्रामसभेची मान्यता पंचाय okay? पंचायत समितीकडे द्यावं लागतं बरोबर आहे ओके पुढं पंचायत समितीला प्राप्त झालेल्या अंदाजपत्रकाला एकतीस मार्च पूर्वी मान्यता देणं आवश्यक असतं का यस गरजेचं असतं काय लक्षात घ्यायचं पंचायत समितीला प्राप्त झालेलं अंदाजपत्रक आणि लक्षात घ्यायचं ग्रामपंचायतीचं अंदाजपत्रक पंचायत समिती फेटाळू शकत नाही रद्द करू शकत नाही फक्त दुरुस्त्या सुचवू शकते एवढा मुद्दा असेल आणि पंचायत समितीचं अंदाजपत्रक मान्य करून घेण्याची जबाबदारी असते बीडीओ ची पण हो ग्रामपंचायत आणि झेडपीच्या बाबतीमध्ये जबाबदारीचा उल्लेख केला तर लोकप्रतिनिधी लक्षात ठेवायचं सरपंच आणि झेडपीचा अध्यक्ष म्हणून फरकाचे मुद्दे विचारले जातात हे लक्षात ठेवायचं आणि ग्रामपंचायतीने अंदाजपत्रक विहित मुदतीत ग्रामसभेची मान्यता न घेतल्यास वाक्य खूप महत्वाचं आहे ग्रामपंचायतीने अंदाजपत्रक विहित मुदतीत ग्रामसभेची मान्यता न घेतल्यास ग्रामसेवक म्हणजे सचिव यांना अनिर्वाह्य खर्चाचे विवरण तयार करून पंचायत समिती सादर करायचे असते का यस लक्षात घ्यायचं जेव्हा ग्रामसभेची मान्यता नसते तेव्हा रोल येतो ग्रामसेवकाचा तोपर्यंत नसतो हे लक्षात ठेवायचा तोपर्यंत सरपंचांचा उल्लेख त्या ठिकाणी असणार आहे विधान तीन बरोबर आहे पुढचा मुद्दा अंदाजपत्रकामध्ये दहा टक्के महिला बालकल्याण पंधरा टक्के मागासवर्गीय पाच टक्के दिव्यांग जिल्हा ग्रामीण विकास वर्गणीत पॉइंट दोन पाच टक्के व कर्जाचा समावेश असावा लक्षात घ्यायचा हे पर्सेंटेज आहे का ते डिपेंड असतं ओके असे मुद्दे असतातच पण ते डिपेंडेबल असतं त्यामुळे सक्ती किंवा याच पद्धतीचं असावं असा कुठल्याही अधिनियमामध्ये याचा उल्लेख नाहीये म्हणून विधान ढ चुकीचं आहे लक्षात ठेवायचं आपल्याला ठीक आहे मग कोणतं उत्तर असेल या ठिकाणी अ आणि ड वगळता सर्व बरोबर आहेत म्हणजे उत्तर असेल ऑप्शन नंबर चा उल्लेख हे इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे क्वेश्चन नंबर त्र्याहत्तर ठीक आहे चला क्वेश्चन नंबर चौऱ्याहत्तरचा संदर्भ येतोय काय बघा राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे जी संविधान कुठली एकोणनव्वदावी दुरुस्ती अधिनियम दोन हजार तीन द्वारे स्थापन करण्यात आलेली आहे मग आपल्या सर्वांना माहिती असेल आर्टिकल नंबर थ्री थर्टी एट हा मुद्दा आहे एस साठीचा असणारा राष्ट्रीय आयोगाचा उल्लेख येतोय आर्टिकल थ्री थर्टी एट कॅपिटल चा उल्लेख केला तर तो एस टी साठी असेल आणि आर्टिकल थ्री थर्टी एट जो रिसेंटली आलेला आहे बीचा उल्लेख केला तर तो साठी आहे तर हा मुद्दा जमातीन साच्या अनुषंगाने हा बरोबर आहे का तर यस बरोबर आहे जो कधी आलाय दोन हजार तीन ला आलेला आहे हे लक्षात ठेवायचं ठीक आहे विधान दोन पहा घटनेच्या कलम तीनशे सहासष्ट तीनशे सहासष्ट काय सांगतो तीनशे सहासष्ट सांगतो डेफिनेशन सांग ऑफ ऑल टर्म्स आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये जेवढे शब्दांचे व्याख्या दिलेत का ते व्याख्या कलम तीनशे सहासष्ट मध्ये त्यातला पंचवीसाव्या नंबरचा असणारा संदर्भ दिलाय तो म्हणजे अनुसूचित जमाती हे असे समुदाय आहेत जे घटनेच्या कलम तीनशे बेचाळीस नुसार अनुसूचित आहेत म्हणजे व्याख्या कुठं असेल फक्त तीनशे सहासष्ट मध्ये रेफरन्स इतर आर्टिकलचा असतो लक्षात ठेवायचा बरोबर आहे का तर बरोबर आहे दोन्ही विधाने बरोबर आहे लक्षात ठेवायचं क्वेश्चन नंबर चौऱ्याहत्तरचा उल्लेख केला तर ऑप्शन नंबर एक या ठिकाणी असणारे थोडासा संदर्भ राष्ट्रीय आयोगाच्या अनुषंगाने विचारला गेलाय तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे थोडस विषय सूचनांबद्दल प्रश्न केला गेलेला आहे असतोच प्रश्न बऱ्याच वेळा राज्यसभेच्या अंतर्गत असेल कमला पण असेल तो प्रश्न असतात पहा खालील विधाने लक्षात घेऊन योग्य विधान विधाने निवडा एकोणीशे एक्क्याण्णवच्या एकोणसत्तराव्या घटना दुरुस्ती कायद्याने राष्ट्रीय राजधानीच्या संदर्भात विशेष तरतूद केली सार्वजनिक व्यवस्था पोलीस आणि जमीन या राज्य यादीतील तीन विषयावर दिल्ली सरकार कायदा करू शकत नाही का बरोबर आहे ना दिल्ली सरकार कायदा करू शकत नाही जस कोणता दिवस पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस पर्यंत डिफेन्स ट्रान्सपोर्टेशन कम्युनिकेशन आणि आय या विषयावरती जम्मू काश्मीरला अधिकार नव्हता तसंच आत्ताही आपल्याला दिल्लीच्या बाबतीमध्ये हे अधिकार नाहीत हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे समवर्ती सूचीमध्ये तीन विषय आहेत ज्यावर केंद्र राज्य सरकारांना कर लावण्याचा अधिकार आहेत का तर येस हा समवर्ती सूचीमध्ये किती विषय तीन विषय आहेत जिथं आपल्याला दोघांनाही कर लावण्याचा अधिकार दिसतो मात्र उल्लेख केला केंद्राच्या नियंत्रणामध्ये कर विषयक विषयांची संख्या किती आहे पंधरा राज्यांच्या नियंत्रणामध्ये कर विषयक विषयांची संख्या किती आहे वीस आणि समवर्तीच्या अनुषंगाने कर विषयक विषय विशे संख्या किती तीन याच्या व्यतिरिक्त काही शेषाधिकार पण येतात आणि ते शेषाधिकार कर विषयकच्या बाबतीमध्ये पाहिले तर तेही किती तर तीनचा उल्लेख याच्यामध्ये करतो हे लक्षात ठेवायचं पुढं ट्रेड युनियन विषय हा समवर्ती सूचीअंतर्गत येतो का कुठला ट्रेड युनियन समवर्तीमध्ये येतो का तर हो ट्रेड युनियनचा उल्लेख समवर्ती कारण दोघांच्या अधिकारांबद्दल बोललं जातोय म्हणून इथं लक्षात घ्यायचं सर्व विधाने बरोबर आहेत उल्लेख कुठला आहे सूचांच्या अनुषंगाने मुद्दे विचारलेला आहे तर तो पाठ इथं लक्षात ठेवणं गरजेचं ठीक आहे तर क्वेश्चन शहात्तर बघूया काय पा खालील विधाने विचारत घ्यायचं आपल्याला आता इथं आपण घटना स्त्रोत घेतले घेतली कोणकोणत्या देशाकडनं आपण मुद्दे स्वीकारले त्या अनुषंगाने हा क्वेश्चन तयार केलाय सशक्त केंद्र असलेल्या फेडरेशनच्या तरतुदी केंद्राचा उल्लेख केला की कॅनडा डोळे झाकून लक्षात ठेवायचं केंद्राचे अवशिष्ट अधिकार केंद्राद्वारे राज्यपालांची नियुक्ती आणि सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र या सर्व कॅनडाच्या घटनेतून घेतलेत का यस का फेडरलिझम आणि फेडरल स्ट्रक्चर जेव्हा बघतो आपण तेव्हा ते फेडरल स्ट्रक्चर भारतात लिखित स्वरूपामध्ये नाहीये पण त्याचे मुद्दे दिसतात आणि ते कोणासारखे दिसतात तर ते कॅनडासारखे दिसतात त्यामुळे हा पार्ट इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार ठीक आहे विधान दुसरं पहा ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेने आम्हाला देशात आणि राज्यांमधील व्यापार आणि वाणिज्य स्वातंत्र्याच्या तरतुदी दिल्या आणि जे राज्यघटनेत कुठे येतो कलम एकशे तीनशे एक ते तीनशे सात पर्यंत आहेत का तर यस आहेत आणि ते कोणाकडनं घेतले ऑस्ट्रेलियाकडनं घेतलेले लक्षात घ्यायचं कुठल्या भागाचा संदर्भ येतोय तर हा येतोय भाग नंबर तेराच्या अनुषंगाने इथं लक्षात ठेवायचं आपल्याला जिथं ऑस्ट्रेलियन घटनेच्या अनुषंगाने आपण कुठले व्यापार आणि वाणिज्य स्वातंत्र्याचे मुद्दे याच्यामध्ये ऍड केलेले आहेत ठीक आहे पुढं आपल्याला समवर्ती सूचीच्या तरतुदी आणि संसदेच्या दोन्ही सदनांच्या संयुक्त बैठकीच्या तरतुदी देखील कोणाकडनं घेतलेत आपण ऑस्ट्रेलियाकडनं घेतलेत का तर येस ऑस्ट्रेलियामध्ये एकच सूची आहे जसं आपण कॅनडामध्ये दोन सूचना बघतो तसं ऑस्ट्रेलियामध्ये एकच सूची आहे आणि ती समवर्ती सूची आहे मुद्दे घेतलेत का आपण तर हो घेतलेत म्हणून लक्षात घ्यायचं सर्व विधाने बरोबर शहात्तरचा उल्लेख केला तर सर्व विधाने बरोबरचा संदर्भ याच्यामध्ये येतो क्वेश्चन सत्याहत्तर बघा काय क्वेश्चन सत्याहत्तर सांगतो या ठिकाणी भारतीय राज्य घटनेच्या मूळ तरतुदीमध्ये पुढीलपैकी कोणती तरतूद आहे मूळ तरतुदीमध्ये म्हणजे जे बेसिकली होते घटना जेव्हा आपण स्वीकारली तेव्हा उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग सुरक्षित करण्यासाठी राज्य पावले उचलेल कुठं उद्योगांच्या व्यवस्थापनाच्या अंतर्गत सहभाग वाढवण्याच्या अनुषंगाने हा मुद्दा याच्यामध्ये मांडला जातोय तर कोणत्या आर्टिकलचा रेफरन्स याच्यामध्ये येतो या ठिकाणी लक्षात घ्यायचं आर्टिकल नंबर फोर्टी थ्री ए म्हणजे हे काय मूळ तरतुदीमध्ये नव्हतं पुढं सहकारी संस्थांच्या स्वैच्छिक निर्मिती स्वायत्त कार्य लोकशाही नियंत्रण आणि व्यावसायिक व्यवस्थापनाला प्रोत्साहन देणं याचा उल्लेख केला तर हा पण मूळ तरतुदीमध्ये नव्हता हा त्रेचाळीस बी मध्ये आलेला आहे म्हणजेच काय लक्षात घ्यायचं हा त्रेचाळीस ए मध्ये आलाय म्हणजे कधी एकोणीसशे शहात्तर ला बेचाळीसावी घटनादुरुस्ती हा दोन हजार अकरा ला सत्त्याण्णव्या क्रमांकाच्या घटनादुरुस्तीचा उल्लेख येतो पुढं पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा करण्यासाठी आणि देशातील जंगले आणि वन्य जीवांचं संरक्षण करण्यासाठी हा उल्लेख केला तर आहे अठ्ठेचाळीस ए मध्ये आणि हा पण आला एकोणीसशे शहात्तरला ला बेचाळीसाव्या दुरुस्तीमध्ये पण हा पण मूळ तरतुदीमध्ये नव्हता उत्तर काय राहिला मग ऑप्शन नंबर चार उत्तर राहिलं काय राज्य सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय सुनिश्चित करून आणि उत्पन्न स्थिती सुविधा आणि संधी यातील असमानता कमी करून सामाजिक व्यवस्थेचे रक्षण आणि संरक्षण करून लोकांच्या कल्याणासाठी प्रयत्न करेल का तर यस प्रयत्न करेल कलम अडोतीसचा उल्लेख याच्यामध्ये तेव्हा उत्तर असेल ऑप्शन नंबर चार लक्षात घ्यायचं असे प्रश्न बऱ्याच वेळा करतो आयोग त्या अनुषंगाने याच्याशी संबंधित असणारे मुद्दे लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे हे लक्षात घ्यायचं ठीक आहे चला काय पाह खालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटना कठोर करतात घटनेला कठोर म्हणजे रिजिड समजलं जात हा एका घटनादुरुस्ती विधेयक अनुच्छेद तीनशे अडुसष्ट अंतर्गत दिलेल्या विशेष बहुमताने मंजूर केले जाईल आणि साध्या बहुमताने नाही भारताची राज्यघटना रिजिट कधी होते घटनादुरुस्ती विधेयक आलं तेव्हा कारण घटनाद्रुस्ती विधेयक साध्या बहुमतानं मंजूर होत नाहीये म्हणून ती कठोर राज्यघटना आहे ले ले का तर यस आहे संसदेने मंजूर केलेले काही घटनादुरुस्ती विधेयक राज्याच्या अर्ध्याहून कमी विधामंडळांनी मंजूर केलेले पाहिजेत का तर हो ज्याला आपण म्हणतो अतिविशेष बहुमताचा मुद्दा निम्म्यापेक्षा जास्त राज्यांनी साधं बहुमतानं ते मंजूर केलं पाहिजे आणि केंद्राच्या दोन्ही सभागृहानं विशेष बहुमताने मंजूर केलं पाहिजे पुढं एक दुरुस्ती कायदा संविधानाच्या मूलभूत संरचनेचे उल्लंघन करू शकत नाही का व्हेरी गुड बरोबर आहे काय लक्षात घ्यायचं घटनेच्या मूलभूत चौकटीला बघ बगड... या ठिकाणी बदलता येणार नाहीये कोण घटनादुरुस्ती कायद्याच्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं सर्व विधाने बरोबर असतील क्वेश्चन नंबर अठ्याहत्तरच्या अंतर्गत ठीक आहे क्वेश्चन नंबर एकोणऐंशी बघूया आपण काय क्वेश्चन नंबर एकोणऐंशी एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकारच्या कायद्यातून खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य राज्यघटनेत घेतले गेलं आहे वैशिष्ट्यांचा उल्लेख आहे का राज्यपालांचं कार्यालय आले का एकोणीशे पस्तीसच्या कायद्यामधून यस आलेलं आहे समवर्ती यादी यस लिस्ट त्या ठिकाणी पहिल्यांदाच आली विषयांची विभागणी तीन टप्प्यामध्ये करण्यात आली होती आणि या समवर्तीमध्ये अधिकार होता फक्त गव्हर्नर जनरलचा लक्षात घ्यायचा आणीबाणी विषयक तरतुदी याच्यामध्ये होते का तर यस एकोणीशे पस्तीसच्याच कायद्याच्या अनुषंगाने रिप्रेझेंट होताना दिसतात आपल्याला तेही लक्षात ठेवायचं पण कायद्याचं राज्य जे आहे ना ज्याला काय म्हणतो आपण या ठिकाणी आप रूल ऑफ लॉ हा प्रॉपर युकेचा मुद्दा आहे जो आपण स्वीकारलेला आहे एकोणीशे सत्तेचाळीस नंतर म्हणजे काय लक्षात घ्यायचं का इथं फक्त उल्लेख केला कुठला एक दोन आणि तीन म्हणजे अ ब आणि क बरोबर आहेत पुढचा येत नाही त्याच्यामध्ये चौथा विधान म्हणजे विधानाचा संदर्भ याच्यामध्ये नसेल म्हणून ऑप्शन नंबर तीन बरोबर असणार आहे आणि शेवटचा क्वेश्चन आपल्या क्वालिटीचा क्वेश्चन नंबर ऐंशीचा उल्लेख काय बघा राष्ट्रीय आणीबाणी संदर्भात खालील विधाने विचारात घ्या विधान अ राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा संपूर्ण देशासाठी किंवा त्याच्या काही भागासाठी लागू होऊ शकते का हो जरी तुम्ही नाव राष्ट्रीय आणीबाणीचा उल्लेख करत असाल तर तो प्रदेशासाठी सुद्धा लागू होतो मंत्रिमंडळाकडून लेखी शिफारस मिळाल्यानंतरच राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करू शकतात का हे सुद्धा बरोबर आहे पण लक्षात घ्यायचं ज्या आपल्या भारतामध्ये तीन राष्ट्रीय आणीबाणी झाल्यात का कधी कधी झाल्या एकोणीसशे बासष्ट ला झाली अडुसष्ट पर्यंत होती पहिली दुसरी एकोणीशे एकाहत्तर ला झाली सत्याहत्तर पर्यंत होती तिसरी एकोणीशे पंच्याहत्तर ला झाली सत्यात्तर पर्यंत होती या तिघांमध्ये सुद्धा मंत्रिमंडळाच्या असणाऱ्या लेखी शिफारशीचा उल्लेख नव्हताच फक्त पीएमचा उल्लेख होता म्हणून मोरारजी देसाई साहेबांनी सा चव्वेचाळीसावी घटना दुरुस्ती केली एकोणीशे अष्ट्याहत्तर ला आणि सांगितलं फक्त पंतप्रधान नाही तर पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या लेखी शिफारशीची आवश्यकता आहे ठीक आहे त्यामुळं दोन्ही विधानं हिथ बरोबर असतील हे लक्षात ठेवा ठीक आहे माय होप या असणाऱ्या सेशन्स मधले हे तीस क्वेश्चन तुम्हाला समजले असतील बाकीचे क्वेश्चन राहिलेले तुमच्या या ठिकाणी कंटिन्यू होतील ठीक आहे थँक्यू थांबूया